क्रिकेटपटूंना महाराष्ट्रातूनही पाठिंबा देण्यात आलेला आहे। ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करण्यात आलेला आहे। तर सांगलीत ब्रजभूषण सिंग यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। ब्रजभूषण सिंग यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। कुस्तीपटूंनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी कुस्तीपटू यांच्याकडून करण्यात येते। आता दिल्लीतील कुस्तीपटूंना महाराष्ट्रातूनही पाठिंबा देण्यात आलेला आहे। ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात सुरू असलेलं दिल्लीत आंदोलन, त्याला पाठिंबा आता महाराष्ट्राकडून तरीही मिळत आहे। सांगलीत ब्रजभूषण सिंग यांचा पुतळा जाऊन निषेध करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। दीपक, काय सांगाल, दिल्लीतील कुस्तीपटूंचं जे आंदोलन सुरू आहे ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधातलं, त्याला महाराष्ट्रातून म्हणजे सांगलीतूनही पाठिंबा दर्शवला जातोय, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, ब्रजभूषण शरण सिंह याच्या विरोधात दिल्लीत आंदोलनात बसलेले जे कुस्तीपटू आहेत त्यांना आता महाराष्ट्रातून क्रीडापटू पाठिंबा देत आहेत। सांगलीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राज्य क्रीडा संघटक संजय बोकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। क्रीडापटूंनी, कुस्तीपटू आणि क्रीडाप्रेमींनी ब्रजभूषण सिंहाचा पुतळा सांगलीमध्ये जाळून हे आंदोलन केलेलं आहे। आणि जे दिल्लीमध्ये आंदोलनात बसलेले कुस्तीपटू आहेत त्यांना एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे। ब्रजभूषणवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सांगलीमध्ये या सर्व कुस्तीपटूंनी केलेली आहे। आणि या आता या संपूर्ण दिल्लीतल्या आंदोलनाला सांगलीतील कुस्तीपटू असतील किंवा सांगलीतील क्रीडापटू असतील हे मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यायला सुरुवात झालेली आहे असे या एकत्रित आजच्या आंदोलनावरून दिसून येत आहे। जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर दिल्लीतील कुस्तीपटूंना महाराष्ट्रातूनही पाठिंबा देण्यात आलेला आहे। दिल्लीमधील जंतर मंतरवर ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। कुस्तीपटूंनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला सांगलीतून पाठिंबा देण्यात आलेला आहे। सांगलीत ब्रजभूषण सिंग यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे।